शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे विदर्भातील प्रसिद्ध भेंडवळची घट मांडणी आज सकाळी वाघ महाराजांकडून वर्तवण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातल्या भेंडवळ बुजुर्ग इथल्या घट मांडणीचं भाकीत हे राज्यासह देशातील पीक पाण्याची येणाऱ्या काळात अवस्था कशी असणार आहे, त्याचबरोबर देशावर काही संकट आहेत का, यासंबंधीही घट मांडणीचं भाकीत वर्तवण्यात येत असतं. या वर्षीचं हे भाकीत वर्तवण्यात आलंय. 18 धान्यांची मांडणी यासाठी केली जाते. यामध्ये देशावर मंदीचं संकट किंवा मंदीचा शेतकऱ्यांवर काही परिणाम नाही. भेंडवळच्या घटमांडणीनुसार यंदाची पाऊस परिस्थिती, जूनमध्ये साधारण सार्वत्रिक पाऊस असेल, जुलैमध्ये चांगला पाऊस असेल, ऑगस्टमध्ये सुरुवातीला पाऊस कमी पण नंतर चांगला होईल आणि सप्टेंबरमध्ये लहरी स्वरूपाचा पाऊस असेल असं भाकीत आता वर्तवण्यात आलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज ही जी भेंडवळची घटमांडणी आहे याचं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण विदर्भातील जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज सकाळी 6 वाजता सूर्योदयाच्या वेळेस जे वाघबंधू महाराज आहेत त्यांनी हे संपूर्ण जे भाकीत आहे वर्तवलेलं आहे. गेल्या 300 वर्षापासूनची ही परंपरा आहे. या ठिकाणी जे अगोदर जे शास्त्रीय जी पद्धत आहे, सध्या ज्या पद्धतीनं आपल्याकडे हवामान खातं आहे, त्या हवामान खात्यातून ज्या पद्धतीनं पाण्याची परिस्थिती या ठिकाणी वर्तवण्यात येते, हवामानाचे अंदाज वर्तवण्यात येतात, त्या पद्धतीची शास्त्रीय जी पद्धत आहे ती अगोदर विकसित झालेली नव्हती. त्यामुळे 300 वर्षापासूनची ही जी परंपरा आहे हे चालत आलेली आहे आणि याही वर्षी या परंपरेचा जे काही भाकीत आहे या परंपरेतून वर्तवण्यात आलेलं आहे. सर्वसाधारण महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणची काही पाण्याचं आणि पीक परिस्थिती कशी असेल हे महत्त्वाचं भाकीत या ठिकाणी शेतकरी मानतात आहेत. परंतु यावर्षी जे काही पाण्याची परिस्थिती सांगितलेली आहे ते सर्वसाधारण सांगितलेली आहे. जे काही 4 महिने या ठिकाणी पावसाचे असतात, यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असतात. सुरुवातीच्या 3 महिन्यांमध्ये सर्वसाधारण पाऊस सांगितलेला, ऑगस्टमध्ये चांगला पाऊस सांगितलेला आहे आणि शेवटचा जो महिना आहे या शेवटच्या महिन्यामध्ये लहरी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे एकंदरीत पावसाची जी परिस्थिती आहे साधारण आहे आणि पिकं जी आहेत सर्वच प्रकारची पिकं या ठिकाणी साधारण सांगण्यात आले आहे. त्यामुळे नेमकं कोणतं पीक चांगल्या पद्धतीनं येईल किंवा कोणतं पीक कमी येईल हे या ठिकाणी स्पष्टपणे या भाकीतातून सांगण्यात आलेलं नाही आहे. एकंदरीतच या भविष्यवाणीचा जर का आपण आढावा घेतला तर यामध्ये पीक परिस्थिती साधारण सांगितलेली आहे आणि पावसाचं सुद्धा जे काही प्रमाण आहे साधारण सांगितलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर का आपण पाहिलं तर देशाच्या बाबतीत जेव्हा या भविष्यवाणी वर्तवण्यात गेली तेव्हा देशावर मंदीचं संकट असलं तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, परंतु त्याचा शेतकऱ्यांवर कोणत्याच प्रकारचा परिणाम होणार नाही आहे असंही या भविष्यवाणीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. दुसऱ्या बाजूला चाराची जी काही टंचाई आहे ती चाराची टंचाई कमी असणार आहे, परंतु अवकाळी पावसाचा फटका मात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसेल असंही भाकीत या संपूर्ण भविष्यवाणीमध्ये वर्तवण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत यंदाच्या भविष्यवाणीतून शेतकऱ्यांना फारसं काही मिळालेलं नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे.